जयंती सुहास रोंगे, मी आतापर्यंत आपल्याला मागील एपिसोडमध्ये मेथीचे पंचामृत, रताळ्याचे घारे हे पदार्थ दाखवले. आज मी आपल्याला खजुराचा सॉस दाखवत आहे. सारे साहित्य: चिंचेचा कोळ, खजुराचा गर, खजुराचे बिया 2 तास भिजत घालून वाटून घ्याव्यात, 1 वाटी गूळ, धना पावडर, मिरची पावडर, मीठ आणि पाणी. चिंचेचा कोळ घालूया. त्यानंतर खजुराचा गर घालू. अर्धा ग्लास पाणी घालायचे. गूळ घालूया. नंतर 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ चवीनुसार. हा सॉस चांगला उकळला, निम्म्यापर्यंत आटवून घ्यायचा, म्हणजे घट्ट होतो. हा सॉस 8 दिवसापर्यंत टिकतो. यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नसल्यामुळे शरीरास हानिकारक नाही. माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, म्हणजे माझे वेगवेगळे पदार्थ आपल्याला पाहण्यास मिळतील.